विद्यार्थी मित्रांनो, उभी आडवी तिरपी रेषा कशी काढावी हे आपण शिकलो। मुख्यतः पट्टी पेन्सिलचा वापर करून आपण रेषा काढत असतो। तर आपण पाहूयात पट्टीच्या मदतीने रेषा कशी काढतात ते। माझ्याकडे ही पट्टी आहे आणि ह्या पट्टीच्या सहाय्याने मी आता रेषा काढत आहे। जर आपल्याकडे पट्टी नसेल तर आपण वही पुस्तकाच्या कडेच्या सहाय्यानेही रेषा काढत असतो। जेव्हा तुमच्याकडे पट्टी नसते तेव्हा तुम्ही सहजच वहीच्या किंवा पुस्तकाच्या कडेने रेषा काढत असतात। कसं ते आपण पाहूया। हे माझ्याकडे पुस्तक आहे। ह्या पुस्तकाच्या सहाय्याने कडेच्या मदतीने मी तिरकी रेषा काढत आहे। ही तिरकी रेषा मी काढलेली आहे। त्यानंतर आपल्या घरात अनेक वस्तू असतात, त्यातलीच एक वस्तू हा मोबाईलचा बॉक्स किंवा मोबाईलचा खोका, याच्या सहाय्याने सुद्धा मी रेष काढू शकते। कसे ते पाहूयात। हा खोका ठेवल्यानंतर त्याच्या कडेने मी ही रेषा ओढलेली आहे आणि आपल्याला आडवी रेषा मिळालेली आहे। जर आपल्याकडे कुठलेच साहित्य उपलब्ध नसेल तर आपण नुसत्या हाताने सुद्धा रेषा काढू शकतो। कसे ते पाहूयात। हाताच्या सहाय्याने वक्र रेषा सुद्धा आपण सहज काढू शकतो। कसे ते पाहूयात। अशा प्रकारे विविध वस्तूंचा वापर करून आपण या रेषा काढलेल्या आहेत।